आजचे ठाणेबाग माथुरी गावचे रहिवासी मनोजदादा जरांगे यांनी लढा उभा केला आणि मराठवाड्याची मागणी तर सरकार मागच मान्य करायला तयार होते कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी, परंतु सबंध महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मिळालं पाहिजे. या लढ्यासाठी मनोजदादा आग्रही होते आणि त्या लढ्यासाठी त्यांनी आतापर्यंत मराठवाड्याची मागणी तात्पुरती मान्य करून घेतली नाही, महाराष्ट्रासाठी ते थांबले आणि आज पूर्ण महाराष्ट्राच्या लढ्याला, मनोजदादाच्या लढ्याला यश आलेलं आहे. त्यामुळे सबंध महाराष्ट्रातील मी मराठा समाजाला आवाहन करतो की आपल्यासाठी हा व्यक्ती आज देवमाणूस ठरलेला आहे आणि प्रत्येकाने स्वतःच्या घरी एक फोटो दादांचा लावायला पाहिजे. आपल्याला स्वाभिमान पाहिजे दादाचा की त्यांनी हा लढा उभा केला निस्वार्थपणे. सरकारने बऱ्याचशा वेळेस त्यांना छळवण्याचा प्रयत्न केला, गुन्हे नोंद करण्याचा प्रयत्न केला, लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कुठे थकले नाही, कुठेही थांबले नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी त्यांनी न्याय देण्याचं आज काम केले. सरकार हतबल झाले. मुंबई जाम होण्याच्या अगोदर नवी मुंबईमध्ये सरकारने दादांना रोखलं. आणि माझ्या मागे काही मराठा बांधव फुगडी खेळतायत आणि त्यांचा सुद्धा हा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. काही महिला होत्या त्या थोड्या वेळापूर्वी या फुगडी खेळत होत्या आणि आता आपण पाहतोय की या मराठा बांधव सुद्धा एका आगळ्या वेगळ्या प्रकारे हा उत्साह जो आहे किंवा आनंद आहे तो साजरा करतायत. सगळ्याच्या चेहऱ्यावरती एक विजयी मुद्रा आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा हास्य आहे.